जर शरद पवार साहेबांचं तर अजितदादा होऊ शकत नाहीये तर लोकांचं अजितदादा काय होणार. एकाच्या बाजूने लागला की तो दुसऱ्याच्या बाजूने तो नक्कीच तो विरोधातच लागतो. शेतकऱ्याची नाल जशी जमिनीवरती असते, जसा पीक रोवला जातो, तशी कार्यकर्त्यांची नाल ही शरद पवार साहेबांबरोबर जोडलेली आहे. वांद्रला एक अंगूर भेटला नाही खायला, त्याला पोचत नव्हता आणि त्याने बोलले खट्ट आहे अंदीर अंगूर खट्ट आहे, तसा हा विषय आहे. पण आज त्यांनी पवार साहेबांच्या छातीत काय आणि पाठीत काय खंजीर खुपसलेला आहे. त्याच्या विरुद्ध काहीतरी बोलतच असतो, ही लोकशाही आहे त्याप्रमाणे ते बोलतच राहणार आहे. एक दरोडा घातल्यासारखा प्रकार आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि सध्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या 40 आमदारांनी शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि पक्ष चिन्ह घड्याळ हे कोणाचं याबाबत मागील काही महिन्यांपासून केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू होती. अखेर याबाबतचा 6 फेब्रुवारी रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने निकाल दिला. पण निकालानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या नेत्यांचं मत काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी वैभव पाटील, माय महानगरमध्ये आपलं स्वागत. सर, काय सांगाल, काल एकंदरीत निकाल जो आहे तो अजित पवार गटाच्या बाजूने लागलेला आहे, कसं पाहता याकडे? अतिशय वाईट दुरावस्थेत आहे आणि हे सर्व एक मिलीजुली सरकारचं ह्या लोकांनी नाटक केलेलं आहे आणि हे जाणार होतं, हे सर्व कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीनं माहितीच होतं. पण या लोकांनी अतिशय बोलतात ना चाणक्याबरोबर या लोकांनी, आता या लोकांनी जो सुरुवात केली ते चाणक्याला अजून जागवायचा प्रयत्न केलेला आहे आणि तिथे चिन्ह झाल्याने कार्यकर्त्यांवरती शेतकरीवरती कोणत्याही प्रकारचा कुठलाही परिणाम होणार नाही. उलटा सहानुभूतीच्या नात्याने जो जो शेतकरी आहे आणि जो जो कार्यकर्ता आहे शरद पवार साहेबांबरोबर असणार आणि पुढेही राहणार, कारण चिन्हामुळे पक्ष काय संपणार असं काय भाग नाही आहे. फक्त असंच आहे की ज्या लोकांनी जे केलेलं आहे त्यांना येणारा महानगरपालिका असू द्या निवडणूक किंवा खासदारकी निवडणूक असू द्या आमदारकी निवडणूक असू द्या, या टायमाला जनता शेतकरी हे पवार साहेबांच्या बाजूने उभे राहणार आणि येणारा निकाल हे पवार साहेबांच्या बाजूने असणार. शेवटी महाराष्ट्रामध्ये एक शरद पवारांचं जो स्थान आहे शेतकरीपासून देशापर्यंत स्थान आहे, हा स्थान कधी कमी होणार नाही. आणि जो कार्यकर्त्यांमध्ये जो जल्लोष आहे हा जल्लोष अगदी रक्ताच्या नात्यापर्यंत हा जल्लोष त्यांच्यासोबत असणार आणि कोणत्याही प्रकारच्या कुठलीही दुर्घटना कुठल्याही काही गोष्टी होणार नाही, कारण शेवटी शेतकऱ्याची नाल जशी जमिनीवरती असते, जसा पीक रोवला जातो तशी कार्यकर्त्यांची नाल ही शरद पवार साहेबांबरोबर जोडलेली आहे. ती येणारा निवडणूक हे लोकांना आणि इथले जनते जे नेते इथून तिकडून गेलेले आहेत त्यांना या चिन्हाबरोबर त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. निवडणूक आयोगाने जो निकाल काल दिलेला आहे तो अपेक्षितच होता, कारण आता तुम्ही पाहिलं की सगळ्या जेवढ्या पण ज्या संस्था आहेत ज्या सरकारच्या अधीन आहेत त्या सर्व संस्थांना त्यांनी पाठीशी घालून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं चिन्ह आणि त्यांचा पक्ष घेतला, हे शिवसेनेच्या बाबतीतही झालं होतं आणि राष्ट्रवादीच्या बाबतीतही होईल अशी शंका होतीच, कारण शेवटी सत्तेपुढे शाण पण चालत नाही. चुकीच्या पद्धतीने हे सगळं झालेलं आहे, याला नक्कीच पवारसाहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आताची आहे जी पवारसाहेबांबरोबरची आहे ते त्या सुप्रीम कोर्टामध्ये याला आव्हान नक्कीच करणार आहेत आणि सुप्रीम कोर्टामध्ये या गोष्टीवर नक्कीच प्रकाश पडेल आणि आम्हाला नक्कीच असं पूर्णपणे वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं चिन्ह जे गेलेलं आहे जे नाव गेलेलं आहे ते सुप्रीम कोर्टात परत स्टॅबल होण्याची शक्यता आहे. जे इथून तिकडे गेलेले आहेत जे रक्ताची माणसं आहेत रक्ताची नाती होती त्यांनी ही गद्दारी केलेली आहे, पण आता इथं तुम्ही पाहाल की इकडे कितीतरी कार्यकर्त्याला त्याला ज्यांचं साहेबांशी रक्ताचं नातं नाही परंतु त्यांचं एक त्या पवारसाहेबांबरोबर आज जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून एक नातं आहे ते नातं आणि हे तुम्ही पाहू शकता की किती पद्धतीने कुठल्या मोठ्या संख्येने इथे लोक जमा होत आहेत आणि पवारसाहेबांबरोबर आहेत. आज आमचं चिन्ह जरी गेलं असेल तरी आम्ही पवारसाहेबांबरोबर आहोत, सर्व मंडळी पवारसाहेबांवर कार्यकर्ते पवारसाहेबांवर आहेत, काही खासदार गेले असतील काही आमदार गेले असतील म्हणून पक्ष जात नाही, परंतु आज ज्या पद्धतीने जे पदाधिकारी जे तिकडे आमदार गेले आहेत खासदार गेलेले आहेत नगरसेवक गेले असतील त्यांना त्यांची जागा या इलेक्शनमध्ये लोकसभेमध्ये पण कळणार
पुढच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्याही कळणार आणि नगरसेवकांच्या पण निवडणुकीमध्ये ह्याचा येणार, कारण सहानुभूती ही पवारसाहेबांना मिळेल. आज त्यांचं वय इतकं असताना त्यांना हा जो मनस्ताप केलेला आहे, पक्ष फुटतो, पक्षांमधनं दोन भाग होतात, पण पक्षांमध्ये दोन भाग होतात पण तो वेगळा पक्ष काढला जातो, पण हा तसा नव्हून एक दरोडा घातल्यासारखा प्रकार आहे आणि त्याचं निश्चितच जनता ते सहन करू शकणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच त्यांचं पतन होईल याची आम्हाला पूर्ण शाश्वती आहे. आमच्या साहेबांनी आज शून्यातून पक्ष निर्माण केला, शून्यातून निर्माण केला पक्ष, चिन्ह आज एवढी संघटना सगळी वाढवली आणि एखाद्या गद्दार मार्गाने न्यायचं म्हणजे किती हे आहे, त्यांचं अपमानास्पद आहे ते. त्यांना जरी आमच्या विरोधात निकाल आला असेल तरी अजितदादांनी जी गद्दारी केली, पण संविधान त्यांनी पायाखाली तुडवलेलं आहे, संविधान त्यांनी पूर्ण पायाखाली तुडवलेलं आहे आणि संविधानाला ते लोक धूपच घालत नाही आहेत. पण अजितदादांचा चुलत्याचा जर शरद पवार साहेबांचा तर अजितदादा होऊ शकत नाही आहे, तर लोकांचा अजितदादा काय होणार? आणि आम्ही आमच्या पवारसाहेबांबरोबर शेवटपर्यंत राहणार. जिथे आमचे पवारसाहेब उभे राहणार तिथे आम्ही पवारसाहेबांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणार आहोत आणि आमचा पवारसाहेब तेच आमचं चिन्ह आहे. नाही त्याच्या आम्ही विरोधात आहोत सगळे, कारण हा निकालच चुकीचा लागलेला आहे. त्यांनी सांगितलं ना मी तुम्हाला की संविधान त्यांनी सगळं पायाखाली तुडवलेलं आहे, संविधानाला त्या लोकांनी मानलेलंच नाहीये. जर संविधानाला जर त्यांनी मानलं असतं तर आज ही वेळ नसती आली. आज खरं बघायला गेलं तर शून्यातून पण पक्ष निर्माण करणारे एकमेव आमचे शरद पवार साहेब आहेत. आपली ओळख तिथे निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण जर पवारसाहेब नसते तर अजितदादा निवडून थोडी आले असते. त्यांना तिथे बारामतीला कोणी विचारलं असतं? पण आज त्यांनी पवारसाहेबांच्या छातीत काय आणि पाठीत काय खंजीर खुपसलेला आहे. पण हे आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून सांगते, कधीच अजितदादांना माफ करणार नाही आणि जे आम्हाला चिन्ह भेटेल ते आम्ही घराघरात पोहोचवण्याचं काम आम्ही करू. निवडणूक आयोग त्यांच्याच बाजूने आहे ना, केंद्र सरकार त्यांचं, निवडणूक आयोग पण त्यांचं आहे, निकाल पण त्यांच्या साईडने देणार ना. नक्कीच राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांच्या बाजूने कोर्टाने जो निकाल दिलेला आहे तो आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्यासाठी उत्साहाचं वातावरण आहे. पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव हे सुद्धा आदरणीय अजितदादा यांना ते भेटलेलं आहे आणि म्हणूनच काल आम्ही खूप मोठा उत्साह साजरा केला. पक्षाच्या कार्यालयासमोर फटाके वाजवून एकमेकांना पेढे भरवत हा आनंद आम्ही नक्कीच सर्व कार्यकर्त्यांनी साजरा केला. आम्ही सर्व कार्यकर्ता राष्ट्रवादीचे एकदमच खुश आहे की दादाच्या नेतृत्वाखाली आम्ही जे काम करून जे पाऊल उचललं त्यासाठी आम्ही यश झालं आणि निवडणूक आयोगाने जे निर्णय दिला आहे आमच्या बाजूने ते आम्हाला सर्वांना माहिती आहे, म्हणून आम्ही सर्व उत्साही आणि सजावट आणि सर्व उत्साही राहिलेलो आहे. कालचा जो निकाल दादांच्या बाजूने लागला, अजितदादांच्या बाजूने जो लागला तो त्यांच्या कर्तृत्वाच्या आणि त्यांच्या खंबीर नेतृत्वाच्या यानेच लागलेला आहे आणि लोकशाहीमध्ये लोकशाहीच्या मार्गाने हा जो निकाल लागलेला आहे न्यायालयीन, त्यामुळे आम्हाला भरपूर आनंद झालेला आहे. ह्याची आम्हाला अपेक्षा होती की दादांच्याच बाजूने निकाल लागेल, कारण दादांचं काम अतिशय चांगलं आहे आणि अतिशय उत्साहाने ते कामं करतात आणि त्याप्रमाणे तो निकाल लागलेला आहे. पण आज आपण पाहतोय की जो निकाल लागलेला आहे त्या विरोधात शरद पवार गटाकडून जे आहे ते आक्रमकता झालेली आहे, घोषणाबाजी झाली आहे अजित पवारांविरोधात याकडे. नाही होईल ना, हे बघा आता कसा निकाल एका बाजूचा माणूस एकाच्या बाजूने लागला की तो दुसऱ्याच्या बाजूने तो नक्कीच तो विरोधातच लागतो, म्हणून ते हे करणारच. कदाचित ते हायकोर्टवरती वरच्या कोर्टला जाणार असतील तर तो न्यायालयीन भाग आहे, ते जर गेले तर आमचे पण वरिष्ठ जातील, तो नंतरचा भाग आहे. पण एक आज कोर्टाने जो निर्णय दिला आहे तो आम्ही मान्य केलेला आहे आणि आमच्या बाजूनी झाला आहे, म्हणून आम्ही काय त्याचं काय जास्त ओव्हर रिॲक्ट पण आम्ही करत नाहीत. नक्कीच पक्षाला आमचं चिन्ह मिळालं आहे, नाव मिळालं आहे आणि त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे आणि आम्ही काय करावं तो आमचा प्रश्न आहे. हे कसं असते, आपण जे एक कहाणी असेल ते वांदरला एक अंगूर भेटला नाही खायला, त्याला पोचत नव्हता आणि त्याने बोलले खट्ट आहे अंधीर अंगूर खट्ट आहे. तसा हा विषय आहे की जर त्याच्या बाजूने लागलं असतं तरी पण आम्हाला खुशी आहे की दादाचं नाव तरी ते देत आहे, तेवढं आम्हाला आनंद आहे. दादानी काय केलं काय नाही केलं हे सर्व पक्षाचा एक एक कार्यकर्त्याला माहिती आहे. दादाचा कामची पद्धती, दादाचा स्वभाव, दादाचं काम
हे कोण नकारू शकत नाही आणि जग जाहीर काम आहे दादाचं. म्हणजे कोण विरोधक करणार ते त्यांचा भाग आहे, पण जास्त ते फेवरेबल आहे हे लोकांना, महाराष्ट्राच्या पूर्ण जनतेला माहिती आहे. नाही आता कसं असते, न्यायालयीन लढाई असते, दोन पक्ष असतात, एका पक्षाच्या बाजूने निकाल लागला दुसरा पक्ष हा त्याच्या विरुद्ध काहीतरी बोलतच असतो. ही लोकशाही आहे ना, त्याप्रमाणे ते बोलतच राहणार आहे. त्याबद्दल नाही, जो असेल जो निर्णय असेल तो व्यवस्थितच होईल ना. न्यायालय दिलेला निर्णय चुकीचा नसेल ना. तर आपण राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली. त्यानुसार राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांवर शाब्दिक हल्लाबोल केला, तसंच आमचा पक्ष शरद पवार असं म्हटलं. तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या निकालाचं स्वागत करत शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांवर पलटवार केला. तर तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसबाबतच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही mymahanagar.com लॉग इन करा, आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा, माई महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.